हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये शिक्षक दिनाच्या निमित्त कळमनुरी तालुक्यातील जवळपास 3,000 शिक्षकांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार संतोष बांगर यांच्या वतीने सर्व शिक्षकांना मान सन्मान मिळावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच यापुढे देखील असा सन्मान सोहळा ठेवण्यात येईल असं आमदार संतोष बांगर यांनी सांगितलं आहे. यावेळी जिल्हा शिक्षण अधिकारी सोनटक्के, गट शिक्षण अधिकारी औंढा कळमनुरी, गट शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण अधिकारी, माध्यमिक शिक्षण अधिकारी, आमदार संतोष बांगर, रामभाऊ कदम, संतोष राठोड यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आवश्यक एमसीएन न्यूज हिंगोली. मी समजतो की मी माझ्या सर्व गुरुजनांचा या ठिकाणी मान सन्मान करू शकलो, कारण की या ठिकाणी मोठ्या संख्येने माझ्या सर्व गुरुवर्जन या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून तर आता दुपारी 3 वाजले या मोठा सोहळा या ठिकाणी पार पडलाय. या ठिकाणी ज्या माझ्या माता बहिणी होत्या त्यांना सुद्धा साडी चोळीचा या ठिकाणी आहेर आम्ही या ठिकाणी केलाय आणि सर्वच जणांना या ठिकाणी सन्माननीय चिन्ह देऊन त्यांचा पुरस्कार केलेला आहे. आमदार बांगर यांनी गुरुचे चरण स्पर्श करून धुवून कुठेतरी गुरुदक्षिणा दिली आहे, कसं बघता याच्याकडे? मला वाटते की गुरुशिवाय काहीच नसतं ध्यानात ठेवा. जहाशे गुरु वहाशे दुनिया सुरू अशी परिस्थिती असते आणि गुरुचा आशीर्वाद तुम्हाला सांगतो की हा म्हणजे आई वडील फक्त जन्मच देतात पण घडवणारं काम जे आपण काय म्हणतो त्यांना दिशा दाखवणारं काम जर कुणाचं असेल तर ते मला वाटते गुरुजनांचं असतं. भूतो असा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. कळमनुरी विधानसभेचे भाग्य विधाते तथा देवदूत आमदार संतोषरावजी बांगरसाहेब यांनी शिक्षकाप्रती असलेलं प्रेम, गुरुप्रती असलेलं प्रेम, गुरुप्रती असलेली निष्ठा ही आज सर्वत्र शिक्षकांना दाखवून दिलेली आहे. शिक्षकाचा अतिशय आनंददायी वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. शिक्षकाला येणाऱ्या अडचणी, शिक्षकाला भेडसवणारे प्रश्न या सगळ्या गोष्टी आज त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत आणि येत्या काळामध्ये शिक्षकाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा नक्की ते प्रयत्न करणार आहेत. येत्या 15 दिवसामध्ये शिक्षकाच्या ज्या काही अडचणी असतील त्या सुटतील असं त्यांनी ठाम आश्वासन दिलेलं आहे.